प्रत्येकालाच वाटतं की आपल्या आयुष्यात एक राजकुमारी असावी. आज एक मुलगा खरंच एका राजकुमारीला भेटणार आहे. चला तर बघूया त्यांची शाही डेट कशी रंगते ते. बापरे काय खतरनाक फार्म हाऊस आहे. ओ तलाव, बापरे एवढी सारी कमळ. मोर धावत गेला की काय. बापरे अरे बापरे बाप, एवढी हिरवी गार झाड, पक्षी कोकिळा. अरे रंगबिरंगी मासे चांगले. ओ हो बापरे शेवाळ, केवढं ते मेक बिलीव करायचं. बापरे बाप. काय बघतोयस राऊत? माझी प्रगती काय? आतापर्यंत मला नॉर्मल लीगच्या मुली नाही म्हणत होत्या, आता मोठ्या लीगच्या मुली नाही म्हणतायत. नाही पण प्राजू, मी तुझ्याकडे बघत नव्हतो. म्हणजे तुझ्याकडेच बघत होतो मी, पण तुला बघत नव्हतो. अच्छा. मला तुझ्या तिचा भास होतोय. नाही खरं सांगू तर मी एवढा प्रेमात पडलोय ना सर, मी अरुण सरांकडे बघितलं तरी मला तिचाच भास होईल. पूर्ण प्रेमात आहे मी. अरे काय सांगू, एवढे धक्के खाल्ले, एवढ्या पोरींनी बर्बाद केला मला, तरी प्रेमात पडायचंच आहे. क्या करे प्रसाद सर, बडे शायर आहे अख्तर शुमार, उन्होंने कहा है कि मोहब्बत मुसीबत है करे क्या, पर अपनी जरूरत है करे क्या. वाह वाह, बहुत खूब बहुत खूब. मोहब्बत मुसीबत है करे क्या, पर अपनी जरूरत है करे क्या, हम तो उनसे बचकर चलना चाहते हैं. सही मैम, सच में हम तो उनसे बचकर चलना चाहते हैं, पर वो खूबसूरत है करे क्या. वाह 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 वाह. ऐसी ऐसी हालत हो गई है, म्हणजे तिचा फोटो बघितला आणि मी पागल झालो. श्यामल कुमारी नाव आहे तिचं. श्यामल कुमारी म्हणजे फोटो म्हणजे असं छान, गळ्यात एक हार, एक मध्ये छोटी टिकली आहे, पदर. कोण रखताय पदर आज की जिंदगानी में? पदर बिदर कोई नहीं रखता, सगळ्या फोटो मध्ये पदर, एकदम शालीन पवित्र. आज तिने फार्म हाऊस वर बोलवलंय तिच्या. नॉर्मल लोक कॅब पाठवतात, फार फार तर काय फ्लाईटचं तिकीट काढतील. माझ्यासाठी तिने बग्गी मागवली होती. नॉर्मल अशी नाही ती चौपाटीवाली, 50 रुपये वगैरे नाही, व्हिक्टोरियन स्टाईल, एकदम मरून अशा कपाळ, गोल्डन कड्या, अच्छा ते असे वाले लॅम्प बाजूला. आहा हा, खतरनाक. हे तिला बघूनच मला कळलं की प्रेम पण खूप प्रेमळ आहे, फक्त आपल्याला सापडलं पाहिजे. बा एकदा फक्त येऊ दे तिला. श्यामल कुमारी, श्यामल कुमारी. अरे श्यामल कुमारी. श्यामल कुमारी. मी श्याम सुंदरी, आपला श्याम सुंदर. तुम्ही कोण? मी ओंकार कुरूप. ओंकार राऊत, सॉरी. मला हे, मला श्यामल कुमारींनी भेटायला बोलवलं होतं. अच्छा, बाई साहेबांनी बोलवलंय. हा, स्थानापन्न व्हा, आसनस्थ व्हा, हे बसा बसा बसा. ओके या. हा हो हो. बाईसाहेब यावे, सगळं आलबेल आहे. ओंकार श्री. श्यामल कुमारी कुठे होते? बाईसाहेबांच्या जवळ जायची हिम्मत कशी झाली? श्याम सुंदर, अतिथी आहेत ते आपले, सोडा त्यांना. माफी असावी, क्षमा असावी ओंकार श्री. कोण आहे, कोण आहे हा माणूस? हे आमचे मुलाजिम आहेत. खादिम. अनुचर. मराठीत सांग ना प्लीज. अहो अनुचर, मराठीतच म्हणालो आम्ही. चौथीतल्या मराठीत सांग मला. अंगरक्षक, सेवक. अच्छा अच्छा, सेवक आहेत. एक मिनिट, पण बॉडीगार्डची तुला गरज का आहे?
सांगतो आम्ही. या स्थानापन्न व्हा. हा म्हणजे बसायला. स्थानापन्न बस. हो हा नाही तू बॉडीगार्डची गरज मला कळलं नाही. ओंकार श्री आम्ही संस्थानिक आहोत. काय तू संस्थानिक आहेस? हो आम्ही संस्थानिक आहोत. असे असे अनेक सेवक आमच्या सदरेवर आमची खातिरदारी करायला रुजू असतात. नाही पण ते सफारीवर आहेत. नाही म्हणजे दिवसाचे अष्टव प्रहार ते आमची सेवा करायला तैनात असतात. अरे यार कमाल म्हणजे तू करत अस हे आहेस म्हणजे संस्थानिक आहेस म्हणजे तू जय माहिष्मती आहेस तू. मला तू आधी सांगितलं का नाहीस? मग नाही आम्ही मुद्दामच तुम्हाला नाही सांगितलं. असं नाही करायचं. नाही आपल्या नात्यामध्ये आम्हाला हे नको होते. नाही काय काय नको होतं? हेच की ओंकार श्री तुम्ही एक पुरुष आहात आणि आम्ही एक स्त्री आहोत आणि आम्हाला असे वाटते की आपल्या मिलनासाठी आपले पत नाही तर आपल्या प्रेम भावना महत्त्वाच्या आहे. किती गोड बोलतेस ग तू. सतत तुझं असं ऐकत राहावं असं वाटत मला. बाईसाहेब गुस्ताखी माफ पण तुम्ही आदराने बोला. श्याम सुंदर बोलू देत त्यांना मला आवडतंय. परमिशन आहे मला. परमिशन तुम्ही बोला. हा नाही मला एवढं की अरे संस्थानिक म्हणजे मी फक्त असे पुस्तकात फोटो बघितलेले किंवा असं वाचलो होतं मी. असं खऱ्या आयुष्यात मला डेटच माझी संस्थानिक. मला असं खूप त्या बाहुबलीमध्ये अवंतिकाला बाहुबलीला बघून असं बघून कसं झालं होतं तसं माझं आता झालेलं आहे. छान. तुम्ही हे संस्थानाचं नाव काय तुमच्या? तौंतिल्यापुरी संस्थान. किती तळल्यापुरी संस्था. हरकत नाही. तौंतिल्यापुरी संस्थान. तौंतिल्यापुरी कुठे आहे? नेपाळ नजीक एक धनगडी नावाचं गाव आहे तिथे आहे. खर तर ब्रिटिशांच्या काळात खालसा झालं होतं पण आमच्या भारतात खूप ठिकाणी शाखा आहेत. बापरे तू केवढी मोठी आहेस. ते तुम्ही केवढ्या मोठ्या आहात म्हणजे खूपच मोठ्या आहात तुम्ही. ओंकार श्री आता तुम्ही सुद्धा मोठे होणार ना. म्हणजे आता आपलं लग्न झाल्यावर तुम्ही सुद्धा संस्थानिकच तर होणार. हा हे आहे. हे नॉर्मल माणसं लग्न झाल्यावर संसारिक होतात. मी संस्थानिक होणार आहे. हा नाहीच हसत आहे. हरकत नाही हरकत नाही. पण लग्न झाल्यावर म्हणजे एक मिनिट लग्न झाल्यावर म्हणजे तुला मी म्हणजे आपण हे करूया ना ते असे बाण वाला डान्स करूया ना तो असं वाला करूया ना लग्नाती करूया असं नादवे मडीमंदम तेजा सांभाळून आता तू वगैरे असं करूया ना आपण. तुला येतं ते तुला येतं ते करूया ना. मी असं तुझ्या इकडनं असं बाण मारत आता तुमच्या वागण्यात बोलण्यात अदब हवी संस्थानिक होणार आहात आणि संस्थानिकांनी असं वागणं शोभत नाही. हा नाही अदब पाहिजे. अदब पाहिजे. श्यामल कुमारी म्हणजे हे जमत आहे ना. अगदी. तुला मी पसंत आहे का? ओंकार श्री आम्ही पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला पाहिलं ना आम्हास तेव्हा तुम्ही पसंत पडलात. मामास आम्ही कधी पसंत पडलो? आम्हास मामास नाही आम्हास पसंत पडला. सॉरी मला ती भाषा जरा कळायला थोडा असा हे जाईल ना. हरकत नाही. तुम्ही का इथे का आलात मागे मागे? नाही तुम्ही पुढे गेलात मला वाटलं कॅमेरा ब्लॉक होईल म्हणून मी आपलं असं आलं. या स्थानापन्न. हो हो स्थानापन्न. आणि आणि तुम्ही घाबरू नका. हा हो हो आम्ही तुम्ही घाबरू नका. आम्ही तुम्हाला भाषा शिकवू लवकरच तुम्हाला अति अवगत होईल. हो 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 नक्की नक्की. आणि तुम्हाला भाषा शिकवायला काय हरकत आहे ना कारण आता तुम्ही आमचे होणार आहे. काय पुढे बोला ना आम्ही तुमचे होणार आहे. श्यामल कुमारी श्यामल कुमारी श्याम सुंदर
सुंदर माफी असावी. परमिशन आहे मला. परमिशन आहे. आज मैं समझा तेरे रुखसार पे दिल का मतलब. दौलते हुस्न पर दरबान बिठा के रखा है. वाह वाह वाह. खरं सांगू श्यामल कुमारी, तू जेव्हा लाजतेस ना तेव्हा मला लाजाळूच्या झाडाचा असा भास होतो. नाही खरं सांगतोय मी. अहो अहो नाही खरंच आई पुरे. अहो पुरे काय मी खरंच. अरे खरं म्हटल्या ना त्या. माफी असो. श्यामल कुमारी हा कटप्पा आपल्या बरोबर काय करतोय मला. आमच्या पिताश्रींनी आमच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी यांच्यावर सोपवली आहे. आमच्या घराण्यातल्या प्रत्येक सदस्या मागे असा सेवक 24 तास तैनात असतो. तरी घराणं वाढतंय तुमचं. नाही म्हणजे ओंकारश्री, आम्ही आमच्या शयन कक्षात असताना काही काळ बाहेर असतात, ते पण एकही क्षण आमच्यावर नजर हटवत नाहीत. दाराबाहेरून ते कसे काय बघतायत मला कळत नाहीये. सुपर पॉवर आहे की काय. नाही दाराला कान लावून असतात ते. ओ जरी बाहेर असले तरी कानाने सगळं ऐकत असतात. या स्थानापन्न व्हा या. पायसाहेब 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 पायसाहेब. श्यामल कुमारी हा 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 एकटाच पिरियॉडिक काय मला कळत नाही. असेल काही. काय झाले, काय केलं याने. याने आपल्या झाडावरच्या 2 चिंचा चोरल्या. बापरे. विचारून तोडल्या. न विचारता घेऊन जा याला. घेऊन जा याला आणि याची 2 बोटे छाटा. नाही नाही नको नको. पायसाहेब पायसाहेब मला माफ करा. मी पुन्हा असं नाही करणार. मला माफ करा. प्रमादाला क्षमा नाही. घेऊन जा याला, याची 2 बोटे छाटा आणि ज्या 2 चिंचा याने पाडल्यात त्या जागेवर ती 2 बोटे लटकवा. घेऊन जा याला आमच्या नजरेसमोरून. मी पुन्हा असं करणार नाही. तुम्ही सांगा ना याला. माझ्याकडून चूक झाली. माझ्याकडून. ओ सांगा. ओ प्लीज प्लीज. ओ मला माफ करा. माफ करा. या ना बसा ना. स्थानापन्न व्हा. काय म्हणत होता ओंकारश्री तुम्ही. नाही मी काहीच म्हणत नव्हतो. पण त्यांनी फक्त चिंचा पाडल्या त्याला एवढी मोठी शिक्षा कशाला. आज त्याने चिंचा पाडल्यात उद्या तो पेरू पाडेल. पेरू पाडल्यावर तुम्ही काय छाटणार. हे तर काहीच नाहीये ओंकारश्री. आमच्या भगिनीला एका तरुणाने होकार दिला होता. होकारानंतर आमच्या भगिनीने या महालात त्या तरुणाला बोलावलं आणि आमची शिस्त बघता त्या तरुणाने आमच्या भगिनीला नकार दिला. नकार देताच त्या क्षणी आम्ही त्यांची जीवा छाटली. बॅकग्राऊंड कशाला आहे इथे. बोटे छाटली. आज्ञा. हे श्यामल कुमारी आम्ही निघतो. थांबा. इथे माणूस येतो स्वतःच्या मर्जीने पण जातो बाईसाहेबांच्या मर्जीने. श्याम सुंदर. हा
बाई साहेब मी फक्त आपला शिरस्ता सांगितला. श्याम सुंदर तो काय रस्त्यावरचा सोम्या गोम्या आहे? राहू दे, मी आहे. राहू दे, आमचे होणारे हे आहेत हे. क्षमा असावी. आणि आमच्या होणाऱ्या ह्यांच्याशी ह्या स्वरात इथे या. श्यामल कुमारी, श्यामल कुमारी, राहू दे, राहू दे. मी 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 त्यांच्या बाबत्या ओंकार श्री तुम्ही मारा. मी नको, मी कशाला मारायचं आहे? संस्थानिक होणार आहात, मारा. मी संस्थानिक, मी नॉर्मल होतो. मी असं प्रेम संस्थानिक पाहिजे. नको ना सवय. आमची आज्ञा आहे, मारा. मार मारतो, माफ करा. नाही नको. हा सॉरी सॉरी सॉरी. मला जाऊ द्या. नको, कशाला. आपलं बोलणं झालेलंच नाहीये ना. मला वाटतं झालंय. नाही झालंय. या या आसनस्थ व्हा. या सतत आसनस्थ व्हायला सांगा. या या. अजून आपल्याला आपल्या भविष्याशी तजवीज मांडायची आहे. कुठे आता तजवीज मांडताय? जाऊ द्या ना मला. तजवीज मांडायची आहे. मला काही ठरवायचंय. बर 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 बर. काय 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 ठरवायचंय तुम्हाला? ओंकार श्री, आता आपलं पाणी ग्रहण होणार आहे. हा, थोडं पाणी ग्रहण करायला मिळालं तर चालेल मला, खरंच चालेल. ओंकार श्री, मंगल परिणय लग्न विवाह होणार आहे आपला. हे काय शब्द आहेत? नॉर्मल काहीतरी. ओंकार श्री, आपला विवाह होणार आहे, पण आपल्या विवाहामध्ये एक अडथळा आहे. ठीक आहे, मी माघार घेतो. असं काही नाही, कॅन्सल करूया लग्न. ओके, असं काही हे नाही. ओंकार श्री, अडथळा ऐकून तरी घ्या. आमच्या मातोश्रींनी, आमच्या पिताश्रींनी आणि आमच्या मामाश्रींनी आमच्यासाठी वर नियोजले आहेत. आता तीन तीन ऑप्शन असताना तुम्हाला केबीसी सारखा चौथा कशाला हवा आहे? तीन मध्ये करून टाका ना. ओंकार श्री, पण आम्हाला तुम्ही पसंत आहात ना. कशाला एवढा चांगला चेहरा दिलायस? ओंकार श्री, आम्हाला तुम्ही पसंत आहात. आम्ही सांगितलंय, आम्ही निवडलेल्या वराबरोबरच आम्ही लग्न करणार. पण घरच्यांना काही प्रॉब्लेम असेल ना तुमच्या? नाही नाही, आमच्या घराण्यात आमची मतं मांडण्याचा अधिकार आहे आम्हाला. ही कुठली डेमोक्रेटिक राजेशाही आहे मला कळत नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. फक्त आपलं मत हे इतरांच्या मतापेक्षा श्रेष्ठ आहे हे आम्हाला सिद्ध करावं लागेल. काय काय करावं लागेल सिद्ध करण्यासाठी? काय करावं लागेल? काही नाही. तुम्हाला एका प्रतियोगितेमध्ये भाग घ्यावा लागेल. प्रतियोगितेत भाग घ्यावा लागेल ओंकार श्री. म्हणजे मामाश्रींनी, आमच्या पिताश्रींनी आणि आमच्या मातोश्रींनी जे वर नियोजले आहेत ना, त्यांच्यासोबत तुम्ही प्रतियोगिता करायची. काय करायचंय? मी आम्ही तुम्हाला लाल झगा घालून तिथे उभं करणार. मामी, काय नाचायचंय? नाही नाही नाही. तुम्ही तिथे उभं राहायचं आणि आम्ही एक उन्मत्त वळू तुमच्या पार्श्वभागावर सोडणार. आणि जो मुलगा त्या उन्मत्त वळूची ढुशी चुकवणार, आम्ही त्या मुलाशी खुशी खुशी विवाह करणार. ओंकार श्री, ओंकार श्री. बैल? बैल? हो, बैल लावणार आहात तुम्ही आमच्या मागे? हो. तुम्हाला कळतंय का? बैल लावणार आहात तुम्ही आमच्या मागे? ओंकार श्री, तुम्ही घाबरू नका. मी कल्पना केली आहे. घाबरायचंच आहे ना हे. ढुशी ढुशी काय म्हणताय? त्या ढुशीच्या आधी एक शिंग असतो ना, त्या शिंगाची काळजी आहे माझ्या पार्श्वभागाला. ढुशी म्हणू नका. ओंकार श्री, तुम्ही घाबरू नका. तुम्ही काय करणार आहात? आम्ही एक कल्पना योजली आहे. काय कल्पना योजली आहे? तुम्ही काय शिंगाला स्पंज लावणार आहात का माझ्या पार्श्वभागाला तवा लावणार आहात? काय आहे तुम्ही? आता हसतोय कटप्पा, गप्प बस. आम्ही त्या उन्मत्त वळू समोर हात जोडून उभं राहणार आणि तुमच्या जिंकण्याची प्रार्थना करणार. बापरे, पागल आहेस काय? पागल आहात का तुम्ही राणी सरकार? असं नका करू मला सांगा. घाबरू नका. अरे घाबरू नका म्हणजे राणी सरकार असं नसतं. मला सांगा, त्या वळू समोर माझा एक असा दुर्बळ पार्श्वभाग आणि तुमचे हात जोडलेले हात असे ठेवले तर तो ढुशी मारणं नाही का स्वीकारणार? मला सांगा. अजिबात घाबरू नका. आम्ही तुमचा सराव करून घेऊ. नकोय मला सराव. श्याम सुंदर तुमचा सराव करून घेतील. ते स्वतः उन्मत्त वळू होऊन तुमच्या पार्श्वभागावर ढुशा मारतील. मला आताच कळा यायला लागले. ओंकार श्री, असं करू नका.
आता मला माहितीये तुम्ही जिंकालत. मी नाही. आम्हाला खात्री आहे. श्याम सुंदर काय बघताय? मारा ढोशा पार्श्वभागावर. आम्ही ठरवलंय आम्हाला तुमच्याशीच लग्न करायचंय. एका जागेवर उभं राहा ओंकार. एका जागेवर उभं राहा. अरे ही कुठली प्रॅक्टिस आहे? सराव करून घ्या. ओंकारश्री, ओंकारश्री तुमचा पार्श्वभाग दणकट झाल्याशिवाय आपण प्रतियोगितेत उतरायचं नाही. पार्श्वभाग दणकट झाला की आपण प्रतियोगितेत भाग घ्यायचा आणि तुम्ही जिंकणार आम्हाला माहितीये. प्रेम खूप अगोरी आहे. मला हे प्रेम नको. राऊत, अजूनही तुला माझ्यात ते दिसते. पण असंच पाहिजे तुला. छान आता परफॉर्मन्स आणि कॉन्सर्ट. हा सर, रसिकांना कसं वाटला विचारूया. प्रसाद दा, वा वा वा, खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक. सई, खूबसूरत परफॉर्मन्स. फारच मजा आली. शिवा, मला सगळ्यात आधी तुझ्या हेअर मेकअप आणि कॉस्ट्युम टीमला खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायचे आहेत. म्हणजे खरी पक्की संस्थानिक वाटतेस. खूप सुंदर सगळं जमून आलंय. श्यामदादा, तुम्ही कडक दिसता आणि कडक परफॉर्म केलं. गॉड ब्लेस यू श्यामदादा. थँक्यू. राऊत फार मस्त, मजा आली, मस्त लिहिलं होतं आणि तुम्ही त्याच्याहून छान परफॉर्म केलं.